नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई निरीक्षक सुभाष कानारे यांनी नवी मुंबई काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। नवी मुंबई काँग्रेस भवन येथे झालेल्या या बैठकीदरम्यान नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सदस्य तथा नेरूळ काँग्रेस कमिटी अध्यक्ष रवींद्र सावंत, नवी मुंबई काँग्रेस महिला अध्यक्ष पूनम पाटील, नवी मुंबई काँग्रेस प्रवक्ते नासिर हुसेन, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद नाईक, नीला लिमये तथा काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नवी मुंबईत काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी अशा प्रकारच्या बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होत आहे। त्याचबरोबर आगामी काळामध्ये राहुल गांधी यांच्या माध्यमातून भारत जोडो ही मोहीम सुरू असल्याने या मोहिमेच्या अंतर्गत नवी मुंबई सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम राबवणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई निरीक्षक सुभाष कानारे आणि नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी सांगितले। काँग्रेस ही जनतेची चळवळ आहे। काँग्रेसने ज्या देशाला उभारणी दिलेली आहे, या देशाच्या देशाचा सर्वांगीण विकास कोणी केला असेल तर काँग्रेस पक्षाने केला आहे। ह्या लोकांना 70 वर्षात जे जमलं नाही ते म्हणतात 70 वर्ष काय केलं काँग्रेसने, 7 वर्ष त्यांना जमलं नाही तेवढं यांनी 70 वर्षात आम्ही केलेलं आहे। मेन ढाचा आहे ह्या भारताच्या, जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे ह्या भारतामध्ये, ज्या सुविधा ज्या काही म्हणजे ह्या भारतामध्ये आपल्याला कल्पना आहे की सुई पण होत नव्हती स्वातंत्र्यानंतर। ह्या देशाला सुजलाम सुफलाम घडवलं काँग्रेसनं, नेहरूंच्या विचारांनी ह्या देश घडलेला आहे। आणि आजही यांच्या हातात सत्ता गेलेली आहे BJP-च्या, गेली 7 वर्ष झाली, लोकांना कसं पिडलं आहे, आज एकही समाजातला घटक इथे सुखी नाही आहे। काँग्रेसने याच्याबद्दल हमेशा आवाज उठवलेला आहे। आज हे चिन्हासाठी भांडतायत, सत्तेसाठी भांडतायत, मारामाऱ्या करतायत, त्यांचे जे शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांची भाषा आपण ऐकली असेल, हात तोडा, पाय तोडा, जीव घ्या, ह्या याच्याशिवाय त्यांची भाषाच नाही आहे। अभ्यास आमची कमिटी आहे, त्यामध्ये गिरीश तळकर आहे, अंकुश सोनवणे साहेब आहे, नासिर आहे, कमिटी आमची बनवलेली आहे। त्यांनी पुरा अभ्यास महंग्यावर केलेला आहे। किती पर्सेंट, आता बघा आजच्या घडीमध्ये 7.41% महंगाई आजच्या ती घडीमध्ये आहे, पण तो कशी आहे, कशामुळे झाली, तर पुरा अभ्यास आमची कमिटीने केलेला आहे। भारत जोडो यात्रा जो राहुलजींनी काढली तशी यात्रा आम्ही नियमित काढणार आहे पंतप्रधान, तीच आमचं काम आहे। त्या अर्थच तो आहे की प्रत्येकाला सांगायचे, प्रत्येक व्यक्तींना कन्व्हिन्स करायचे, जवळच मुद्दे कुठले आहेत हे बघा, तुम्ही सांगतो मी 1947 पासून आतापर्यंत एवढा फॅक्युम फॅक PM आहे ना कधी आलाच नाही। लोकांचा जो जवळच मुद्दा आहे काय घेणं देणं नाही। एक दिवस असा येईल की पुरा भारत आहे ना हा 2-3 लोकांना विकून टाकेल, तो त्यांना नॉलेजच नाही। एक सांगतो तुम्हाला मी, हे बघा कधीही कथाकार लोक समस्या सोडू शकत नाही, इतिहास आहे। लोक समस्यासाठी मनमोहन सिंग सारखा, राजीव गांधी सारखा, इंदिरासारखे व्यक्ती पाहिजे, जो भारताचा खरा आर्किटेक्ट होता नेहरू, त्याच्यावर टिप्पणी करणे। 1950 पहिला बजेट होता 197 करोडचा, तो बजेटसाठी 7 दिवस नेहरू घरी नाही गेले, PM तर झोपले, आणि तो बजेट किती केला 394 करोडचा, काय दिला IIT डॅम, हे सगळे मुद्दे आमच्याकडे आहे। पण आज आपल्याला खाली एक हिंट देतो, आम्ही रस्त्यावर उतरणार आहे आणि घरोघरी जाणार आहे। नवी मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष प्रथम क्रमांक कसा आला पाहिजे त्याची आखणी करण्यासाठी आज आम्ही श्रेष्ठीने बोलवलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल उपाडेसह कोमल डांगे जनादेश वृत्तवाहिनी करिता।